नमस्कार। राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीत वगळण्यात आल्याची चर्चा असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह दुसरे नाव एकनाथ खडसे यांचे असल्याचं बोललं जात आहे। या नावाला भाजपाचा तीव्र आक्षेप असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेण्याची भूमिका घेतली, तर खडसेंच्या ऐवजी त्यांच्या कन्या ॲडव्होकेट रोहिणी खडसे खेवलकर यांच्या नावावर सहमती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे। विधान परिषदेच्या राज्यपाल नामनिर्देशित 12 जागा गेल्या 10 महिन्यापासून रिक्त असून राज्य मंत्रिमंडळाने गेल्या वर्षीच नोव्हेंबरमध्ये या 12 नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे। 10 महिन्यानंतर राज्यपालांनी या यादीबाबत नुकतीच मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांशी याबाबत चर्चा केली आहे। त्यानंतर राज्यपालांनी या यादीतील 4 नावांना आक्षेप घेतला असल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांच्या नावालाही आक्षेप असल्याने त्या नावाबाबतही राष्ट्रवादी माघार घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खडसेंचे नाव राष्ट्रवादीने वगळले नसले तरी तिढा सोडवण्यासाठी सामंजस्याचा तोडगा म्हणून आक्षेप घेतला गेला तर त्यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रोहिणी खडसेंच्या नावाला सहमती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळेच आता राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या या यादीत एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांचा समावेश असणार की त्यांना वगळण्यात येणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत घेतो आपली रजा। जय हिंद, जय महाराष्ट्र।